मित्रांनो काल एक नवजवान इंडस्ट्री मधला कलाकार सुसाइड केलं त्यांनी। किती बेकार गोष्ट आहे, म्हणजे डिप्रेशन मध्ये येऊन कोण असं होतं का असं कोणासोबत? हा एवढं त्यानं रात्रंदिवस मेहनत करून सगळं कमवलं, एवढं नाव नाव कमवलं, दंदवलं सगळं, छोट्याशा गोष्टीसाठी आज डिप्रेशन मध्ये येऊन कोण मरत करावं असं असं नका करू यार, प्लीज कुणीच असं नका बाबा करू। काही लय वाईट आहे त्या गोष्टी ह्या अशा मरणं। अरे काय अडचण असली तर बाबा आई बापाला घरात सांगायचं, दोस्तायला सांगायचं, दुसतीने असत्यात कोण त्यांना सांगायचं। मेलं म्हणजे झालं का? आता येत आहे का जीवन बार बार? एकदा मेलं की गेलं, एवढं कमवायचं, एवढं ही करायचं, आणि असं थोड्या शिल्लक गोष्टीमुळं असं मरायचं, म्हणजे ही किती बेकार हाय, ही किती ही जीवनाचं वाटुळ हाय। काय त्याच्या आई बापाला वाटत असं? आई तर नाही वाटत त्याला। बर आई बी नाही का? आता त्या बापाचा जीव काय म्हणत असल? जानूला काय म्हणायचं माहिती का? किंवा तुम्ही जर टेन्शन मध्ये असाल, तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला आई वडिलांना कोण पाहुणे रावळे असतील जवळचे त्यांना तुम्ही ते गोष्ट शेअर करा, म्हणजे काय तुमची अडचण आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, असं टेन्शन मध्ये येऊ नका। आणि कसं माहितीये का, हे जीवन खरंच बार बार येणार नाही, एकदाच काय जे आहे ते सगळं एकच वेळा जीवन आहे, त्यानंतर नाही। त्याच्यामुळे चांगलं जगून निघायचं इज्जतीमध्ये। असं मरून काय होणार आहे? पुन्हा पुन्हा आयुष्य येणार आहे का? तुमचा आत्मा राहणार आहे का? पुन्हा पुनर्जन्म तुमचा होणार आहे का? काय झालं तो मेला, तुझ्या घरच्यांना टेन्शन देऊन गेला, राहिलं काय? कुणाचं काय गेलं? कुणाचं काय जात नाही। दोन चार दिवस रडतील बसतील झालं, मरताय ती जात या तीच पाच घासाला मुकत या। मागले काय चार दिवस रडतेल पडतेल, अजून खातेल पितेल, पण त्याचं काय जीवन येणार आहे काय आता परत फिरून? तर असं अवघड झालंय की त्याचे माय बाप किती घरी रडत असते ना। आता त्याला रड पण लागतंय का? त्याला आई नाही, लहानपणीच त्याची आई वारली, एक्सपायर झालेली। बर तरी असतेलच की घरात नातेवाईक, बहीण भाऊ कोणी दुसरे, आई वडील, आई जरी नसली तरी बाकीचे असतेलच की जवळून? त्याला बी दुःखच असेल की एकटी आई नसली तरी? वडील आहे, वडील आहे दिसते वाटते त्याची। बर आता सांगायचा मुद्दा फक्त एवढंच की काय तुम्हाला त्रास असेल, काय तुमचे दुःख असेल तर शेअर करा, असं आयुष्य संपून घेऊ नका, एवढंच सांगण्याचा मुद्दा आमच्या व्हिडिओ मधून हाच आहे। विचार करून जगा, काय तुमचे दुःख अडचणी एकमेकांना शेअर करा, हा मुद्दा आहे सांगायचा व्हिडिओ मधून आम्हाला। आत्महत्या वगैरे करू नका, अर्धवट जीवन घालवू नका, घालवू नका, हा आमचा मुद्दा आहे मेन ह्या व्हिडिओ मधून सांगायचा तुम्हाला, तात्पर्य असा आहे। गणू अण्णा वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणूला वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा।